भारतीय विद्यार्थी सेना द्वारा महिला अकाड़ी हल्दी कुमकुम पदाधिकारी कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया था। संक्रांति के मौके पर शिवसेना व विद्यार्थी सेना द्वारा हर साल हल्दी कुमकुम कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। उसी तरह इस साल भी महिला अकाड़ी का हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया है। महिला सम्मेलन का उद्देश्य सिर्फ हल्दी कुमकुम या वान बांटना नहीं तो महिलाओं में जन जागृति करना है। ये आमची भारतीय विद्यार्थी सेना शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना यामध्ये ज्या महिला आघाडी होत्या आणि आहे ते आमची एक झाशीच्या राणीसारखे नागपूर शहरात काम करतात आणि या अगोदर त्यांनी जे आमची आता स्वागत समारोह झाला ते चकोलेताई आणखी जितके 15-20 महिला होती त्यांच्यासोबत आमचे कार्यकर्ता पण आत गेलेले होते। एक कमिशनर NIT मध्ये कमिशनर आलेला होता त्याला वेळोवेळी आम्ही खूप निवेदनं दिले भरपूरसे निवेदनं दिले लोक मुलं बाळा म्हणजे आपले इतकी व्यवस्था खराब होती का दप्तर आणि चप्पल जूते हातामध्ये पकडून पावसाळ्यामध्ये खूप पाऊस जमायचा तिथे तर साहेबांना आम्ही खूप सांगितलं खूप विनंती केली। नंतर मग आमच्या झाशीच्या राणीला विद्यार्थी सेनेची जी आमची झाशीची राणी म्हणजे त्यांच्या अंगामध्ये असं आलं का जनतेला इतका त्रास होऊन राहिला शाळेमध्ये मुलं जाऊन न राहिले मुलींना फ्रॉग वर्क मुलींकरता जूते काढून चपला काढून त्यांना इतका शिकायला त्रास होतो सिद्धार्थ शाळेजवळ तिथे खूप म्हणजे किचड जमायचा तर ह्या महिलांनी आमच्या महिलांनी त्यांच्या काळात तोंड करून 1.5 महिना सेंट्रल जेलमधून हे करून मग त्यांच्या आज आम्ही कार्यक्रमाच्या उद्देशाने हळदी कुंकूच्या गावून त्यांच्या आज स्वागत समारोह ठेवलेला आहे। शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना में महिला आघाड़ी है। यह महिला आघाड़ी शहर में झांसी की रानी की तरह कार्य करती है। आज उनका स्वागत व सत्कार किया जाएगा साथ ही लघु उद्योग के बारे में जानकारी दी जाएगी। आज या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून महिलांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला। खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिलांचा तिळगुळाचा कार्यक्रम म्हणून संक्रांतीच्या निमित्ताने दरवर्षी कुठे ना कुठे आयोजित होत असतो। यावर्षी या भागामध्ये माझ्यासोबत असलेले डॉक्टर दुबे शरद सरोदे आणि महिला संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्या यांनी याचं आयोजन केलेलं आहे। महिला मेळाव्याचा उद्देश केवळ तिळगुळ घेणे किंवा वाण वाटणे हा नव्हे तर या महिलांमध्ये जागृती निर्माण करणे देशामध्ये बेटी बढाओ बेटी बचावचा नारा आज दिला जातो आहे तो खऱ्या अर्थाने समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवावा। ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांचं शिक्षण व्हावं त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यासाठी त्यांना जे जे करता येण्यासारखं आहे ते समाजाप्रती आणि खास करून भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं त्यांना काय मदत करता येऊ शकते आज या ठिकाणी रोजगाराच्या संबंधी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे। महिलांना आता अनेक वेळा शाळां कॉलेजेसमध्ये किंवा त्या ठिकाणी बोललं जातं विद्यार्थी सेना आहे म्हणून मी बोलतो की ज्या विद्यार्थिनी समजा आमच्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये जातात तिथे त्यांना त्या प्रकारचं प्रशिक्षण देण्यात यावं अशा प्रकारे शासनाची योजना आखली आहे। विद्यार्थी सेना द्वारा हर साल की तरह इस साल भी हल्दी कुमकुम कार्यक्रमों का आयोजन महिला सक्षमीकरण के उद्देश्य से किया गया था। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।